नमस्कार, माझे नाव अंजली अवधू शिंदे, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोली, वर्ग सहावा. मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे जो विषय म्हणणार आहे तो म्हणजे मी एक शेतकरी बोलते. सध्या माझी अवस्था खूप बिकट झालेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीने मला भिकेला लावले आहे. मी उद्ध्वस्त झाले आहे. सगळीकडे अंधार दिसायला लागलेला आहे. आता मी काय करू? महागाईने सगळे उच्चांक मोडले आहेत. माझ्या मालालाही काहीच भाव येत नाही. मी धान्य पिकून विकायचे माझ्या हातात नाही. त्यामुळे मला एक दीपस्तंभासारखा पाठीराखा किंवा मार्गदर्शक हवाय. मित्रांनो, मला उद्ध्वस्त करण्यासाठी तर सगळे जबाबदार आहेत. व्यापारी, कारखानदार, राजकारणी यांनीच मला डबकायला आणले आहे. पण मी पळकुटा झालेला नाही. नवीन विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे फायदे तर मला मिळतच आहेत. रडत बसण्यापेक्षा लढण्यासाठी मी सज्ज झालो आहे. परिश्रम कष्ट उपसण्याचे माझ्याच हातात आहे. त्याचं सोनं करणंही माझंच काम आहे. नवनवीन प्रयोग मी माझ्या शेतीत करत आहे. सेंद्रिय पद्धतीचा उपयोग करत आहे. ॲग्रोविन दैनिक नियमित वाचत आहे. प्रगतशील शेतीला भेट देत आहे. जेथून ज्ञान मिळेल ते मी घेऊन त्याचा उपयोग माझ्या शेतीत करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी हा समृद्ध होता. शिवाजी महाराज रयतेची, कष्टकरी व शेतकऱ्याची खूप काळजी घेत असत. शेतकऱ्याला बैल, बी बियाणे, कर्ज रुपयाने पैसे देत असत. शेतकऱ्याच्या मालाला भाव होता. मावळ्यांना सक्त ताकीद असे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. आज अशा छत्रपतीच्या काळात, छत्रपतीच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची दशा आणि दिशा काय आहे? आज शेतकऱ्याच्या उद्ध्वस्तेला राजकारणी, व्यापारी, कारखानदार हे सगळे जबाबदार आहेत. सगळ्यांनी शेतकऱ्याची लूट केली आहे. त्याला फार देशधडीला लावले. त्यासमोर आत्महत्येशिवाय पर्यायच राहिलेला नाही. पण मी छत्रपतीचा मावळा आहे. हारणार नाही, रडणार नाही, तर या प्रवृत्तीविरुद्ध लढणार म्हणजे लढणार. नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्राचा अभ्यास करून या परिस्थितीवर मात करणार आणि यशस्वी शेतकरी होणार म्हणजे होणार. देशाला कृषीप्रधान, समृद्धी आणि सशक्त करणार. माझी प्रगती मीच करणार. मी आहे एक छोटा शेतकरी. परभणीतील मानोलीचा मला थोडीशी शेती आहे. तीही पावसांच्या भरोशावर फारशी सुपीक नाही. पण कष्ट परिश्रम करून आमच्या पिढ्यानपिढ्या या जमिनीवर पोचल्या आहेत. माझे या काळ्या मातीवर, जमिनीवर जीवापाड माझे प्रेम, प्रचंड प्रेम आहे. शेतात गेलो नाही तरी मला अजिबात करमत नाही. भर उन्हाळ्यात शेताची सर्व मशागत करून ठेवतो आणि अंगाची लाईलाई होते. अंग पोळतं, मन डोळे आकाशाकडं लागलेले असतात. काळे डोळे ढग दिसले की पावसाची अशी आशा निर्माण होते. ढगाचा गडगडाट झाला, पावसाचे थेंब आले की मातीचा सुगंध सगळीकडे दरवळतो. मन सुखावतं आणि मग होते ती शेतात पेरणीची लगभग. काम करता करता जेवणाचेही भार राहत नाही. अगोदर काम करून काम एवढे कष्ट करूनही माझ्या मालाला भाव नाही. कवडी मोल भावाने व्यापार मागता तेव्हा तळपायाची आग मस्कताला जाते. पण मी करू शकतो. परंतु मी रडणार नाही तर परिस्थितीवर लढणार. मी शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. पण शेतकऱ्याच्या त्याच्या कामाच्या कोणतीही तळ नसते, वेळ नसते. दिवस रात्र काबाड कष्ट त्याच्या नशिबी असतात. ऊन वारा पाऊस याच्याशी नेहमीच सामना करावा लागतो. पाणी आहे तर लाईट नाही. सगळ्या ऋतूत त्याला निसर्गाशी झगडावे लागते. पण तो खचत नाही. आशेवर जगतो की आज नाही तर उद्या आपल्याला सर्व काही मिळेलच. जगातील अशा एकमेव व्यक्ती म्हणजे शेतकरी. पावसाचा भरोसा नसतानाही बी माती पेरतो. आपल्याकडील पैसा मातीत ओततो. काळ्या मातीत उद्याचं सपन पेरतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब किंवा लाईक सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. जय जवान, जय किसान.